महाराष्ट्रामध्ये 372 जात असलेला हा समाज, हा गरीब दुबळा यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. परंतु मित्र हो, जे नाही ते येऊन बोलू लागले म्हणून महाराष्ट्रातला तमाम बंदरे समाज हा कोयत्या घेऊन उभा. भुजबळ साहेबांच्या पाठीशी, प्रकाश अण्णांच्या पाठीशी, वडेट्टीवार साहेबांच्या पाठीशी, ओबीसी समाजाच्या पाठीशी हा ऊसतोड कामगार, हा वंदना समाज असेल, धनगर समाज असेल. जरांगेजी, तुम्ही इकडे तिकडे काही करू नका, काही जास्त बोलू नका. आम्ही ऊस तोडणारे कामगार, आमच्या हातामध्ये पोयतोय पोयतोय हे लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हे सगळं थांबवावं. आणि मी मागे सांगितलंय की मराठवाड्यामध्ये मराठा पूर्वी माणूस एकही नाहीये, पण हे जाणीवपूर्वक निजामकालीन कुठले आणखी कुठले काढीन बसत्याने काढीन काहीतरी काढायचं आणि ते घुसण्याचा प्रयत्न मागच्या दाराने चालूया. हे ओबीसी सहन करणार नाहीये, तुम्हाला येऊ देणार नाहीये, हेही लक्षात घ्यावं. आणि बंधनो जागरूक रहा, रात्र वैद्याची या. हे आलेलं संकट तरंगे नावाचं बाटो, त्याच्या मागचं जे काय आहे वेगळं माइंड करणार, यांना सुद्धा पुन्हा बघायचा. बोलवा साहेब, वडेट्टीवार साहेब आणि शेंडगे साहेब, आता निर्णय घेऊया. त्यांनी सांगितलं एक एक आवाजामध्ये काही बोलतो कोण भुजबळ? अरे भुजबळ हा महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रातला ओबीसी खंबीरपणाने उभा आहे. बांधवांनो एक सांगा, भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब, शेंडगे साहेब, महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते जातीचे प्रमाणपत्र तुम्ही मराठवाडा द्यायचं चालला. अगोदर दीड कोट जातीचं सगळं तपासलं, त्याच्यामध्ये 5000 निघाले, पुन्हा 10000 निघाले, पुन्हा हे निघाले, हनुमानाच्या शब्दसर्ग शब्द वाढायलं एवढं झालं पाहिजे. आम्ही जे 4-5000 निघाले एवढा करू, बाकीचा एक हे मराठ्याला कोणते सर्टिफिकेट देतात का बरं हे, अशी भूमिका आपण करावी. सगळ्यांनी स्पष्ट राहावं अशा प्रकारची भूमिका घेतो. जय ओबीसी.